दरम्यान सूरज परमार आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते आणि 2014 मध्ये परमार यांच्यावर आयटी विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी पोलिसांच्या हाती सापडली होती आणि ह्या डायरीमध्ये ठाण्यातल्या दोन शिवसेना नेत्यांना, एका राष्ट्रवादीच्या नेत्याला, एका काँग्रेसच्या नेत्याला आणि एका आरपीआय नेत्याला तर एका मनसेच्या नेत्याला लाखो रुपये निवडणूक निधी दिल्याच्या नोंदी सापडल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांच्या ताब्यात ही डायरी आली असून त्याचा वापर पुरावा म्हणून ठाणे पोलीस करणार आहेत आणि ह्याबाबत मोठमोठ्या नेत्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. 19 कोटी खर्च झाल्याची नोंद ह्या डायरीमध्ये आहे. एकूणच हे काय प्रकरण आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 6 ऑक्टोबरला सूरज परमार यांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये आत्महत्या केली. परमार यांच्या कारमध्ये 16 पानांची सुसाईड नोट त्यावेळी सापडली होती. ह्या सुसाईड नोटमध्ये 4 नगरसेवकांची नावं लिहून खोडल्याचं आढळून आलं होतं. त्यामध्ये विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीमुल्ला आणि हनुमंत जगदाळे ही नावं होती आणि ह्या सुसाईड नोटमध्ये ही नावं खोडल्याचं निदर्शनास आलं आहे. आणि आपल्या कुटुंबाला त्रास होईल म्हणून सूरज परमार यांनी ही नावं खोडली असावी असंही बोललं जात आहे. गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये सुसाईड नोटची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर ही सगळी नावं समोर आली आहे. फॉरेन्सिक लॅबने सुसाईड नोट्सवर शिक्कामोर्तबही केलेला आहे. 14 नगरसेवकांची अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली होती. ठाणे कोर्टाने त्यांचे अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयानं 23 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकपूर्व जामीन दिला होता. आणि नजीमुल्लांच्या बँक खात्यातून आमदार जितेंद्र आव्हाडांच्या खात्यात 1 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. सूरज परमारांशी 14 नगरसेवकांचा पूर्वी वाद झाल्याचा सरकारी वकिलांचा दावा देखील आहे. उच्च न्यायालयानं 14 नगरसेवकांना शरण येण्यास सांगितलं होतं आणि ते आज अखेर शरण आलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.